आषाढातला पाऊस, त्यात अमावस्या. पाऊस मी म्हणत होता, तुफान कोसळत होता. रात्र वाढत गेली, किर्र काळोख. हॉटेलमध्ये पार्टी करून एक बेवडा बाहेर पडला. बेवडा म्हणजे दारुड्या. त्याला एवढी चढली होती की चालायची शुद्ध नव्हती. झोकांड्या खात शिव्या देत हॉटेलमधून बाहेर निघाला. पाऊस मुसळधार कोसळत होता. त्याला वेगळंच टेन्शन होतं, पावसात गेलो तर उतरून जाईल. तो आभाळकडे पाहत पाहत हातवारे करत शिव्या द्यायला लागला. पण पाऊस त्याला भीक घालणार नव्हता. तो कोसळतच राहिला. कंटाळून शेवटी निघाला. 5 मिनिटात ओला चिंब झाला. थोडी उतरली तसा सरळ घराकडे निघाला. गाडी होती पण त्याने गाडी हॉटेलच राहू दिली. एक तर विसरला असावा किंवा मुद्दाम राहू दिली असावी त्यालाच माहिती. पावसात भिजता भिजता रफीची गाणी गुणगुणत चालला होता. रस्ता सुमसाम. कुत्रेही आडोशाला बसले होते शेपूट घालून. रात्री पाऊस नसला तर कुत्र्यांना ऊत येतो. त्यात अमावस्या असली की सूर लावून रडतात. पण पाऊस असला की आडोसा शोधतात नि गप्प बसतात. कसली अमावस्या न कसलं काय. एक गाडी 2-व्हीलर बेवड्याच्या जवळून गेली व त्याच्या अंगावर पाणी उडालं. हा त्यांना शिव्या द्यायला लागला. तेही पिलेले असावेत. गाडी मागे फिरवली, बेवड्याजवळ आले आणि 2-3 कानाखाली वाजवल्या. हा पण कमी नव्हता. बघता बघता गोष्ट हाणामारीवर आली. ते दोघं हा एकटा किती वेळ टिकणार. पार रस्त्यावर आडवा पाडला. लाथाबुक्यांनी हाणला. त्यांची खात्री झाली की आता उठणार नाही. तेव्हा शेवटची लाथ घालून शिवी हसडून गाडीला किक मारली व पसार झाले. मुसळधार पावसामध्ये किती रक्त वाहिलं कळालं नाही. बहुतेक घाव वर्मी बसला असावा. बराच वेळ झाला पण बेवडा काही उठला नाही. काही वेळाने एक गाडी येऊन त्याच्याजवळ थांबली. त्याच्या ओळखीचे असावेत. त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न झाला. उचलून दवाखान्यात नेलं पण वेळ निघून गेली होती. खेळ संपला होता. हा सर्व प्रकार एका झाडाखाली उभं राहून कुणी बघत होतं. तो पावसाची थांबण्याची वाट बघत होता पण तोही भामटा होता. हा खाली पडल्यावर त्याने वेळ वायानं घालवता याचे खिसे चेक केले. होता नव्हता सगळा माल काढून घेतला व परत झाडाखाली अंधारात उभा राहिला. झाडावर फडफड झाली. त्याने वर बघितलं. त्याला वाटलं पक्षी असेल पण काहीतरी वेगळंच होतं. त्याने तिथून पळ काढला. तो देशीप्रेमी होता. थेट देशीच्या अड्ड्यावर आला. काय प्यायची ती पिली व डोलत डोलत बाहेर आला. आपण केलं ते वाईट केलं असं त्याला वाटलं व त्या विचाराने त्याला रडू आलं. आपण वाईट केलं, त्याचे पैसे काढले, दारू पिलो. त्याने भावनेच्या भरात 2-3 स्वतःच्या थोबाडीत मारून घेतल्या. आभाळाकडे हात करून माफी मागायला लागला. सॉरी सॉरी असं म्हणायला लागला आणि मागून आवाज आला, मी इकडं आहे. सॉरी म्हणायचं तर मला म्हण. पाऊस सततधार चालूच होता व हा भर रस्त्यात उभा. आवाज आला व पावसाच्या माराने याची पण थोडी उतरली. त्याने डोळे बारीक करून अंधारात निरखून बघितलं. स्पष्ट काही दिसत नव्हतं, काहीतरी हालताना दिसत होतं. कोण र तू आणि एवढं का हलतोय. मी तोच ज्याचे तू पैसे काढले. माझे पैसे आण. पण तुला तर दवाखान्यात नेला होता. अरे मला काय दवाखान्यात नेतील, ते माझ्या बॉडीला दवाखान्यात घेऊन गेले. मी इथंच फिरतोय कवाचा. म्हणजे तू जित्ता नाहीस. नाही. ज्याने पाकिट मारलं तो जाम घाबरला. जसं जमेल तसा पळायला लागला. अन बेवड्याची आत्मा त्याच्या मागे लागली, माझे पैसे दे म्हणून. पाकिटमार रडकुंडीला आला. अरे तुझ्या पैशाची दारू पिलो, आता पैसे कुठून आणू. सॉरी म्हटलं ना तुला. बेवड्याची आत्मा ऐकायला तयार नव्हती. माझे पैसे दे नाहीतर दारू पाच. अरे पण तू कसा पिणार, तू तर मेला आहेस. तुझ्या अंगात घुसून पिन, पण पिन. एवढं ऐकलं ना. पाकिटमार जीव खाऊन पळायला लागला. त्याचा तमाशा पाहून एक गाडीवाला थांबला. काय र मरायचं आहे का तुला,
रस्त्याच्या मध्ये कशाला झक मारायला पळतोय? एखादा येऊन उडवून जाईल. अरे हा मागे लागलाय. कोण? अरे आपाय. अरे येडाची खुळा तू, जास्त चढली वय. अरे तुझ्या मागं कोणी बी नाही. अरे हा काय पैसे मागतो या? ऐ अरे बस गाडीत, नाहीतर फुकट मरशील. पण पाकिटमार भानावर नव्हता, तो पळतच राहिला, मागे पाहून हातवारे करत राहिला. तसा गाडीवाला निघून गेला. पाकिटमार हातवारे करत राहिला, विनवण्या करत राहिला. तेवढ्यात समोरून मोठा ट्रक आला. हॉर्न वाजवून वाजवून थकला, पण याचं भान सुटलं होतं. ट्रकची आणि पाकिटमारची टक्कर झाली आणि धाडकन पाकिटमार जमिनीवर आडवा झाला. ट्रक ड्रायव्हर खाली उतरला, दोन चार शिव्या हसडल्या, याच्या तंगड्या धरून बाजूला केला आणि रात्रीच्या अंधारात पसार झाला.